हरि ओम श्रीराम ओम मी सविता विरा गायकवाड वडरगे उपासना केंद्र मी 2025 15 पासून बाप परिवारात आहे। तर माझा असा भरपूर अनुभव आलेले आहेत मला, पण एक अनुभव असा आहे की माझा मुलगा आणि माझे पती दोघं बिल्डिंगचे काम करतात। तो एका कामावरून खाली पडला, खाली पडल्यानंतर त्याला पायाला मार लागला, पण बापूमुळे त्याचं त्याला पूर्ण हे झाला असता, मोडून बसला असता, पण बापूचं लॉकेट आणि उदी असल्यामुळं तो रोज उदी लावून बापूंची लॉकेट गळ्यात असत असे, त्याच्यामुळं त्याला काहीही झालं नाही, म्हणजे फक्त पायाला भरपूर मार लागला। पण बापूमुळं त्याला खूप खूप बापूंनी सावरून घेतलं, म्हणजे आम्ही डॉक्टरांच्याकडे नेलं, त्याला डॉक्टरांच्याकडे नेल्यानंतर डॉक्टर म्हणाले त्याला पाय फ्रॅक्चर झालेला आहे, त्याचे हाड मोडलेलं आहे, हाड पूर्ण ठिसूळ झालेलं आहे, म्हणजे आपण त्याचं ऑपरेशन करायला लागतं। मग आम्ही नुकतंच 2020 ला घर बांधलेलं होतं, मग आमचा बॅलन्स पूर्ण संपलेला होता। आता काय करायचं, आम्हाला कसं बापू आता काय मदत करणार, आपल्याला कोणतरी मदत केलं पाहिजे। भरपूर लोकांनी आम्हाला मदत केली, पण एक मुलगा असा गाठ पडला आम्हाला, म्हणजे बापू रूपातच तो गाठ पडला त्या मुलग्यानं आम्हाला, म्हणजे बापूच होते ते, त्यावेळेला बापूच आलेले ते। त्यानं काय सांगितलं, डॉक्टरांना त्याने रिक्वेस्ट केली की आपण यांचं 60-70 हजार रुपये खर्च आहे ह्यांना, आता ह्यांना पेलण्यासारखं नाही, आम्ही नुकतंच घर बांधून हे केलेलं, म्हणजे घर पण थोडं अपुरंच होतं केली। त्या मुलग्यानं सांगितलं डॉक्टरांना हे कुठल्या तरी योजनेतून झालं पाहिजे ह्यांचं ऑपरेशन। मग ऑपरेशन केलं, ऑपरेशन केलं तर डॉक्टरांनी फक्त म्हणजे त्याला ती क्लिप लावली आणि त्यांनी सांगितलं ह्याला काय रॉड वगैरे काही घालता घालायला लागणार नाही। पण तो मुलगा माझा बापू कृपेमुळे कव्हर झाला, भरपूर बापूंनी भरपूर अनुभव दिलेले आहेत। हरिओम श्रीराम अंबत।